आहे आज मी चिकनचं नगनेट करते तर त्याचं साहित्य बनवायचं साहित्य रेडीमेड भेटतं चिकनचा खिमा रेडीमेड भेटतं चिकनचा खिमा मी घरी केलेल्या मिक्सरमध्ये चिकनचे पीस आणून त्याचं बनवायचं साहित्य मैदा अद्रक लसूणची पेस्ट काळी मिरी मी पावडर करून घेतलेली आहे लाल तिखट कोथिंबीर मीठ हर्ब्स सगळ्या प्रकारचे हर्ब्स ब्रेड क्रम्स आता आपण करूया तयार काळी मिरी टाकते पावडर अद्रक लसूणची पेस्ट थोडस मीठ चवीनुसार टाकायचे थोडेसे हर्ब्स टाकते कोथिंबीर जे बारीक केलेली आहे मिक्सर मध्ये मी त्या हाताने असं एक जीव करायचा आहे जर तुम्ही पीस आणले चिकनचे तर तुम्ही मिक्सरच्या भांड्यात हे सगळं टाकून करू शकता लहान मुलांना खूप आवडत हे एक जीव करतानाच इतका सुगंध येतो बनवल्यावर खूप सुंदर लागतात खायला आणि मुलांना तर खूप छान वाटतं खायला हे बाहेरून आणण्यापेक्षा घरी हे लवकरात लवकर होतात हे सगळं एकत्र मिक्स केलेलं आहे मी एक जीव केलाय एक अंड शेवटला टाकून मिक्स करायचं आहे असं एक जीव करायचा आहे अंड्याचा आणि हे मटेरियलचा आता कसं तळायचं ते दाखवते मी थोडं मीठ टाकायचं हा मैद्याचं पीठ आहे त्याच्यात थोडस मीठ टाकायचं थोडस लाल तिखट आणि एक अंड आपल्याला खळून घ्यायचंय मैद्याचं पीठ मसाला आणि मीठ हे एकत्र करायचंय एक जीव अंड पण मी फोडून घेतलंय खळून घेतलेलं आहे एक अंड तर कसं करायचं ते दाखवते मी हळूच असं करायचंय तुम्ही कोणताही आकार देऊ शकता मी असा उभा आकार देणार आहे पुन्हा आकार दिल्यानंतर याच्यात टाकायचे पिठात अंड्यामध्ये आपल्याला बुडवायचं येते असं
त्याच्यानंतर मी तेल अधोवरच गरम करायला ठेवलेलं, असं सोडायचं. जास्त डीप फ्राय करायची नाही आहे, बारीक गॅसवर फ्राय करायचं आपल्याला. म्हणजे चिकन शिजलं पाहिजे, मटेरियलच वरचं शिजलं नाही पाहिजे, कवर मटेरियल. आपल्याला आतमधून चिकन शिजवायचं आहे. थोडा मरून कलर होऊन द्यायचा. बारीक गॅसवरच मी ठेवलेलं आहे. तयार झाले, काढून घेते. टिश्यू पेपर ठेवायचा खाली तेल सोकून घेण्यासाठी. नगलेट तयार झालेले आहेत माझे चिकनचे, बघून घ्या तुम्ही. छान कुरकुरीत झालेले आहेत. तर तुम्ही करा आणि मला लाईक करून सांगा कसे झालेले आहेत आणि टेस्ट करा.